नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक शिंदे. बऱ्याच व्ह्यूअरनी आम्हाला विचारलं की पीसीएल इंजुरी म्हणजे काय किंवा पीसीएल लिगामेंटची इंजुरी म्हणजे काय. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोस्टिरियर क्रुशेट लिगामेंट म्हणजे ज्याला आपण पीसीएल म्हणतो, जसं माझ्या गुडघ्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, गुडघ्याच्या रचनेमध्ये जसं गुडघा हा हिंज जॉईंट आहे आणि गुडघ्याच्या रचनेमध्ये म्हणजे गुडघ्याच्या स्टॅबिलिटीसाठी जे महत्वाचे लिगामेंट असतात, दोन आतमध्ये गुडघ्याच्या आतमध्ये पुलीच्या आकाराचे लिगामेंट असतात ज्याला आपण अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणतो आणि दुसरं पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणतो. आणि साईडला जे लिगामेंट असतात ज्याला आपण मीडियल कोलॅटरल ज्याला एमसीएल आणि लॅटरल कोलॅटरल एलसीएल असे लिगामेंट असतात. तर पीसीएल इंजुरी म्हणजे पीसीएल पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट. तर पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट हे अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट सारखंच एक लिगामेंट असतं जे टीबियाच्या मागच्या बॉर्डर पासून म्हणजे नडगीचा हाड जो टीबिया असतो टीबियाच्या मागच्या बॉर्डर पासून इंटर कॉन्डिलार जो झोन असतो टीबियाच्या मागच्या बॉर्डर पासून ओरिजिनेट होतं आणि मीडियल फिमरल कॉन्डाईल म्हणजे गुडघ्याच्या म्हणजे मांडीचा हाड ज्याला ज्याचे दोन कॉन्डाईल असतात मीडियल आणि लॅटरल, तर मीडियल फिमरल कॉन्डाईलच्या आतमधल्या बाजूला ते अटॅच असतं. बेसिकली पीसीएल इंजुरी केव्हा होते? पीसीएल इंजुरी ही डॅशबोर्ड इंजुरी असते. पीसीएल लिगामेंटचं काम काय? पीसीएल जसं एसीएल ही स्टॅबिलिटीला लागते तर पीसीएल सुद्धा गुडघ्याच्या स्टॅबिलिटीसाठी खूप महत्वाचं लिगामेंट आहे. ते एसीएल पेक्षा जास्त स्टाउटर असतं आणि जास्त स्ट्रॉंग असतं. जो पीसीएलचा काउंटर पार्ट आहे क्वाड्रिसेप्स म्हणजे बेसिकली जीने चढ उतार करताना पर्टिक्युलरली उतरताना चढताना त्याचा फार मोठा रोल असतो पीसीएलच्या स्टॅबिलिटीचा. मग पीसीएल इंजुरी केव्हा होते? जसं डॅशबोर्ड इंजुरी ज्याला म्हणतो, जेव्हा गुडघ्याला समोरून धक्का लागतो किंवा समोरून मार लागतो. एखादा पेशंट म्हणजे एखादा व्यक्ती फोर व्हीलरमध्ये आहे किंवा फोर व्हीलरमध्ये बसलेला आहे आणि समोरून ठोकल्या गेला आणि सडनली त्याचा गुडघा डॅशबोर्डला लागला आणि नडकीचा हाड मागे खेचला गेला तेव्हा पीसीएल इंजुरी होऊ शकते. किंवा टू व्हीलरवर बसला आणि समोरून धडक लागले आणि गुडघा मागं सटकला त्यावेळेस पीसीएल इंजुरी होऊ शकते. तर पीसीएल इंजुरी जेव्हा झाली तर की पीसीएल लिगामेंटची जर इंजुरी झाली तर त्याला म्हणजे त्याला काय करायला पाहिजे किंवा त्याला ट्रीटमेंट काय, त्याचं निदान बेसिकली सगळ्यात बेसिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एक्सरे. एक्सरेवर जर ते निदान होतं, बऱ्याचदा पीसीएल इंजुरी म्हणजे पीसीएल लिगामेंट हे जिथं हाड अटॅच असतं म्हणजे जसं टीबियाला तिथं जिथं अटॅच असतं त्या हाडापासून टवका निघतो ज्याला आपण पीसीएल अवर्जन म्हणतो, म्हणजे बऱ्याचदा हे पीसीएल अवर्जन असतं रादर दॅन पीसीएल लिगामेंटचं टेअर. जसं एसीएल मध्ये एसीएल टेअर कॉमन असतं तसं पीसीएल मध्ये बऱ्याचदा पीसीएल अवर्जन पण असतं किंवा पीसीएल टेअर पण असू शकतं. तर त्याच्या ती किती सिव्हिअर आहे म्हणजे त्याचं निदान करण्यासाठी एक्सरे आणि एमआरआय ह्या दोन बेसिक गोष्टी बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहेत. तुमच्या ऑर्थोपेडिक किंवा अर्थ्रोस्कोपी सर्जनला दाखवून तुम्ही त्याचं निदान करून घेऊ शकता. आणि पीसीएलच्या जर हे निदानामध्ये जर निघालं की पीसीएल टीआर आहे किंवा पीसीएल अवर्जन आहे, जर पीसीएल अवर्जन असेल आणि त्याचा बोनी फ्रॅगमेंट जर मोठा असेल आणि त्याला बऱ्यापैकी इन्स्टॅबिलिटी असेल तर निश्चितच पीसीएल अवर्जनला स्क्रूने फिक्स करणं गरजेचं असतं. लवकरात लवकर पीसीएल अवर्जन स्क्रूने फिक्स करून घेतलेले बरे असते, त्याच्यामुळे रिकव्हरी पण लवकर होते, इन्स्टॅबिलिटी पण होत नाही. पण समजा जर पीसीएल लिगामेंट टिअर असेल, पीसीएल लिगामेंट, तर त्याचे ग्रेड्स असतात. बेसिकली जर फक्त पार्शियल टिअर असेल किंवा स्प्रेन असेल तर तुम्ही त्याला कन्झर्वेटिव्हने ट्राय करू शकतात, म्हणजे त्याला आपण एक प्लास्टर सिलेंडर कास्ट किंवा लॉंग नी ब्रेस लावून ठेवू शकतो एक साधारण 3 ते 4 आठवडे आणि त्यानंतर चांगली फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन केलं तर बऱ्यापैकी चांगले त्याचे रिझल्ट येतात. पण पीसीएल जर टिअर असेल कम्प्लीट आणि पेशंटला गुडघ्याचा सॅग असेल म्हणजे पोस्टिरियर सॅग असेल आणि पोस्टिरियर लॅक्सिटी असेल तर डेफिनेटली दुर्बिणीद्वारे म्हणजे अर्थ्रोस्कोपिक पीसीएल रिकन्स्ट्रक्शन करून घेतलेले कधीही चांगले असते. तर आर्थ्रोस्कोपिक पीसीएल रिकन्स्ट्रक्शन हे आर्थ्रोस्कोपिक एसीएल रिकन्स्ट्रक्शन प्रमाणेच असते, फक्त थोडेसे काही सटल चेंजेस त्याच्यामध्ये करावे लागतात. जसं मी म्हटलं की पीसीएल हे एसीएल पेक्षा स्ट्रॉंगर आणि स्टाउटर असतं, त्याचा डायमीटर हा मोठा असतो, म्हणून ते पीसीएल रिकन्स्ट्रक्शन करताना म्हणजे दुर्बिणीद्वारे त्याचे रिकन्स्ट्रक्शन करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पीसीएल रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. त्या पीसीएल रिकन्स्ट्रक्शन प्रमाणे दुर्बिणीद्वारे आपण फिमोरल टनेल आणि टीबीएल टनेल आणि टीबीएलच्या साईडला आपण जसं मी एसीएलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते वेगवेगळ्या स्क्रूने, मग तो टायटेनियम असू द्या किंवा पीक असू द्या किंवा बायो कंपोजिट स्क्रू असू द्या, त्यांनी फिक्स करू शकतो. आणि टीबीएल फिमोरल साईडला सुद्धा आपण तुम्ही स्क्रूने फिक्स करू शकता किंवा आपण एंडो बटनही वापरू शकतो. तर ही झाली पीसीएल बद्दलची माहिती. या व्यतिरिक्तही तुम्हाला जर पीसीएल बद्दलच्या काही शंका कुशंका असतील तर तुम्ही माझ्या खाली कॉमेंटमध्ये लिहून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.